जुई आणि गौरव नुकतेच लग्न झालेलं गौरव एका कंपनीत मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होता जुई इंजिनियर होती नोकरी करायचीच या हट्टाची खरं तसं बघायला गेलं तर जुई आणि गौरव अगदी बालवाडीपासून एकत्र वाढलेले एकाच वर्गात गेले एकाच बेंचवर बसलेले आणि एकाच वाड्यात राहणारे एकमेकांसोबत वेळ घालवत असताना ते एकमेकांच्या प्रेमात कधी पडले कळलंच नाही आता प्रेमात पडलेलं हे बाकीच्या लोकांच्या लक्षात येतच की झालं इतकी वर्षे शेजारी शेजारी राहणारे आता व्याही झाले कोकणच्या तोंडावर शांत असणारं त्यांचं गाव कोकणी वाड्यांचे वीस वीस खणांचं तशाच एका वाड्यात जुई आणि गौरव लहानाचे मोठे झाले टिपिकल कोकणी वाडा मागे मोठा आड मोठं फुलझाडांनी आणि फळझाडांनी भरलेलं परस शेणाने सारवलेल्या ओसऱ्या आणि जमिनी मोठी देवघरे जुई अगदी उंच साडेपाच फूट गोरीपान चाफेकळी नाक घारे डोळे आणि कुरुळे केस कोणीही एकदा बघावं आणि तिच्या प्रेमात पडावं पंचवीस वर्षाची ऐन तारुण्यातील उभाड्याचं सौंदर्य तिचं गौरवही कमी नव्हता उंच सहा फूट पण अभ्यासू अजिबात नव्हता पण खेळात सगळ्यात पुढे नाटकात तबला यामध्ये सगळ्यात एक नंबर पण अभ्यासाचा आणि त्याचा छत्तीसचा आकडा कसा बसा ग्रॅज्युएट झाला पण नोकरी मिळाली सेल्समध्ये स्वभावही बोलका मग पैसेही मिळत गेले त्यामुळे जुईच्या घरच्यांनाही काही प्रॉब्लेम नव्हता उलट मुलगी घराशेजारीच नांदार म्हटल्यावर आपसुकच तयार झाले नातेवाईक मित्र आपतेष्ट आणि देवाब्राम्हणांच्या साक्षीने जोडीने सप्तपदी केली आणि दोन एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे जीव हवे हवेशा वाटणाऱ्या लग्नबंधनात अडकले गौरव एकुलता एक वाड्यात त्यांच्या चार खोल्या तेव्हा दोघांनी दुसरीकडे संसार थाटण्याचा प्रश्न नव्हता लग्न होऊन दोनच दिवस झाले असतील अजून पूजाही व्हायची होती गौरवचा बॉस कंपनी सोडून गेला गौरवचं प्रमोशन व्हायचंच होतं तसं आणि बॉस सोडून गेला त्यामुळे त्याच्या जागी गौरवला बढती देण्यात आली ऑफिसमध्ये पंधरा दिवस कारभार हातात घ्यायला बोलावण्यात आलं त्यात दहा जिल्हे त्याच्या हातात दोनशे जणांची टीम या सगळ्यांशी त्याला ओळख व्हावी हा हेतू घरी सांगितलं तसा लग्न घराचा नूर पालटून गेला पण जुईला माहीत होतं त्याचं जाणं महत्त्वाचं आहे तो तिला म्हणाला उद्या निघतोय जाण्याआधी माडीवर येशील का रात्री घरात खूप पाहुणे होते त्याला तिला भेटायचं होतं ती गप्प बसली ती म्हणाली अजून पूजा झाली नाही घरातले काय म्हणतील तो म्हणाला तुझा माझ्यावर विश्वास नाही का मी काही चुकीचं नाही वागणार तशी ती म्हणाली तुझ्यावर विश्वास आहे पण माझा स्वतःवरच विश्वास नाही तिच्या बोलण्याने त्याला समजले किती किती उतावीळ आहे त्याच्यासाठी दोघांनाही हा दुरावा सहन करणं अशक्य होतं गौरव सांगितल्याप्रमाणे कामावर हजर झाला लग्न जूनमध्ये झालं एव्हा शाळांच्या सुट्ट्या संपल्या होत्या त्यामुळे नातेवाईक मंडळीही लगोलगो निघून गेली दोन दिवसांपूर्वी लग्न घरात माणसांची वर्दळ असणारा वाडा आता शांत झाला होता झोपेतून सकाळी उठल्यावर तिने हातावरच्या मेहंदीकडे बघून एका कोपऱ्यात जी लिहिलेलं बघितलं आणि तिला हसू आलं आरशात स्वतःलाच बघून ती हसली केस मोकळे सोडले सॅटिनचा पातळ गाऊन घालून आरशात स्वतःलाच बघून निरखून मनात हसत होती अजून लावलेला हळदीचा पिवळा रंग कुठेतरी मानेवर हातावर तसाच होता तिने कपाट उघडलं त्यात तिला आवडत असलेला परफ्यूम होता चंदनाचा तिला आवडतं म्हणून गौरवने तिला भेट दिलेला तिचं अर्धनिम्म सामान माहेरीच होतं एवढ्यात गौरवच्या आईने म्हणजे तिच्या सासूने तिला आवाज दिला गाऊन बदलून अवतार व्यवस्थित करत ती स्वयंपाकघरात आली तिला आवडत असणारी कॉफी आणि दडपे पोहे तिच्यासाठी तयार होते लग्नाचे पुढचे कार्यक्रम गौरव आल्यावर शक्य तोवर पावसाला सुरुवात झाली धो कोसळणारा पाऊस ती खिडकीतून बसून तासनतास पाहायची वाड्याच्या मागच्या पर्सात मोठ्या झाडावरून पडणारं पाणी चिंब झालेली पानं फुलं तिला खूप आवडायची गौरवबरोबर कितीतरी वेळा ती भिजली असेल असं ह्या पावसात तो सोबत नव्हता पण तो येणार होता परत महिन्याभरासाठी हातावरची पुसट झालेली मेहंदी तिने परत काढून घेतली आणि ती आधीच्या मेहंदीपेक्षा जास्त रंगली एका भल्या पहाटे पाऊस पडून गेला होता वातावरणात बराच गारवा होता आज दोन गोदड्या घेऊन छान उभेत झोपलेली जुई छपरावरून पाण्यावरून फांद्यांवरून अलगत पडणाऱ्या पावसाच्या थेंबांचा आवाज येत होता सासूबाईंनी बंब पेटवला आंघोळीच्या गरम पाण्यासाठी सासूबाईंची ती लाडकी सून गरम गरम तेलाने आणि चंदनी उठण्याने त्यांनी तिचं अंग मस्त चोळून दिलं आणि कडक पाण्याने नाहून ना ती खोलीत आली गौरव अजून दोन दिवसांनी येणार होता आरशात बघून एक एक कपडा अंगावर चढवताना तिला येणारा चंदनाचा सुगंध धुंद करत होता गौरवची आठवण येत होती तिला आयुष्याचा जोडीदार हा आपला बालपणीचा वर्गमित्र आणि प्रियकर झाला ह्याहून अधिक काय हवं होतं गौरववर तिचा जीव म्हणजे एक आत्मा दोन वेगळी शरीर असं होतं ओले असलेले केस टॉवेलमध्ये तसेच बांधलेले होते अगदी छोटं कुंकू तिने दोन्ही यांच्यामध्ये लावलं गळ्यात दोन उलट्या मंगळसूत्राच्या वाट्या होत्या तेवढ्यात दारावर थाप पडली थोडी गडबडली आणि लगबगीने तिने दरवाजा उघडला तर दारात गौरव याहून मोठे सरप्राय तिच्यासाठी काहीच नव्हतं तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघून तो मनसोक्त हसला तेवढ्यात सासूबाईंनी हाक मारली स्वयंपाकघरात नाश्त्याची मांडामण करून परत करत असताना तिचं लक्ष आतच होतं कारण आज तो आत होता ती मनातून एवढी खुश झाली होती की तिला मोठ्याने हसायचंही होतं त्याला मिठीही मारायची होती तिचं मन म्हणत होतं अगं थोडा धीर धर तो तर आता झालाच आहे की तुझा जागरण गोंधळ झाला पूजा झाली आणि ती पहिली रात्र आली खरं तर त्याबद्दल खूप ऐकलं बघितलं सिनेमातून पुस्तकातून लग्न झालेल्या मैत्रिणींचे किस्से ऐकून कानावर हातसुद्धा ठेवला पण खऱ्या अर्थाने त्या रात्रीचा अर्थ ती अनामिक हुरहुर आता संपणार होती बाहेर पाऊस कोसळत होता आणि इकडे मनातला पाऊस बरसणार होता कडी लावून जुई खोलीत आली याआधी त्यांनी स्पर्श केला नव्हता असं नाही पण त्या स्पर्शात आणि आताच्या स्पर्शात खूप फरक असणार होता गौरव आधीच खोलीमध्ये होता प्रशस्त बेडवर टाकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या बघून तिला टेन्शन आलं तो मस्त पाठीला उशी घेऊन मागे टेकून तिची प्रत्येक होणारी हालचाल टिपत होता त्याची नजर तिच्यावर खिळलेली होती ती जाईल तिकडे त्याची नजर फिरत होती जणू ती त्याच्या नजर कैदेत होती आता मात्र त्याची नजर तिला अवघड होत होती एरवी जरी त्याने तिच्याकडे बघितलं तरी तिला अवघडल्यासारखं व्हायचं नाही पण त्याची नजर तिला अवघड म्हणण्यापेक्षा हवीशी वाटत होती पण त्यात बघायचं धाडस होत नव्हतं खोलीत छोटा दिवा चालू होता प्रकाश होता पण मंद तिनं त्याच्याकडे पाहिलं नजरेला नजर मिळताच त्याने पटकन डोळा मारला मनात असणारी धडधड आता छातीत जोरात चालू होती श्वास अडकत होते कशी बशी साडी आवरत ती गौरव शेजारी येऊन बसली आता काय मनात वादळ होतं अंग थोडं का होईना कापत होतं आधी कित्येक वेळा त्याच्या शेजारी ती खेटून बसली असेल पण अशी कधी जाणीव नाहीच झाली जी आज होत होती नजर खालीच होती त्याच्याकडे बघायचं टाळत होती ती त्याच्या सेंटचा दरवळ भान हरवत होता तो मनातून हसत होता कोपरभर भरलेल्या बांगड्यांची किनकिन एवढाच काय तो खोलीतला आवाज त्याने तिला जवळ घेतलं मोठा उसासा सोडला हातात हात घट्ट पकडलेला तिचं डोकं अलगद त्याच्या छातीवर विसावलं त्याच्या छातीमधली धडधड तिला स्पष्ट जाणवत होती अंगावर दागिने तसेच होते दिवसभर केसात असणारा मोगऱ्याचा गजरा कोमेजून गेला होता पण मोगऱ्याचा दरवळ अजून येतच होता ती स्वतःला सावरत परत उठली बेडवरून आरशासमोर आली सगळे दागिने हळूहळू काढत होती पण नजर आरशात त्याला शोधत होती सगळे दागिने काढून झाले फक्त बांगड्या तशाच होत्या कुंकू ओठांवर लिपस्टिक आणि मेहंदी हातावरची एवढंच काय ते उरलं केसांचा आंबाडा सोडला काळे भोर केसपाठीवर आले कंगव्याने थोडे व्यवस्थित केले चंदनी अत्तराचा फवारा मनगटावर थोडा मारला आणि बोटाने कानामागे लावला आता प्रश्न होता साडीचा पण तोही सुटला आपोआप गौरव तिच्या मागे येऊन उभा होता चंदनी वातावरण असेही धुंद मंद होतं त्याने मागूनच तिला घट्ट मिठी मारली तिने डोळे मिटले तो आरशात बघत होता तिला तिच्या मानेवरचे केस अलगत त्याने हळूहळू मागे घेतले ब्लाऊजला लावलेल्या पिणीतून तो जड जांभळा सोनेरी बुट्टे असलेला पदर त्याने अलगत सोडवला आणि क्षणात तो पदर जमिनीवर सरकला सोनेरी रंगातील ते ब्लाऊज खोल गळ्याचं होतं तिच्या हाताने त्याच्या हाताला आता घट्ट पकडलं जणू त्याच्या हातांशी होणारी हालचाल तिला थांबवायची होती श्वास अडकळत होते तरी हृदय इतकं धडधड करत होतं की बाहेर येईल असं वाटत होतं त्याच्या हाताने तिच्या पोटावर तसाच विळखा घातलेला मऊ लुसलुशीत पोटाचा त्याच्या हाताला होणारा स्पर्श तिला हवा असा वाटत होता तिचे डोळे अजून मिटलेले होते त्याच्या स्पर्शातून होणारी लज्जा ती आरशात पाहू शकत नव्हती तरी तो स्पर्श तिला हवाहवा वाटत होता त्याच्या हाताची बोटं तिच्या पोटावरून नाभीवरून मुक्तपणे फिरू लागली साडीच्या निऱ्यांना असलेली मोठी पिन त्याने काढली तसे चापून चोपून बसवलेल्या निऱ्या थोड्या मोकळ्या झाल्या त्याने अलगद निऱ्यावरती ओढल्या तसं तिने गरकन मागे ओढून त्याला मिठी मारली डोकं त्याच्या छातीवर चा नजर झुकलेलीच होती साडीच्या निऱ्या बाहेर आलेल्या अर्धी साडी खाली पसरलेली त्याच्या श्वासाचा वेग आणि छातीची धडधड तिला स्पष्ट जाणवत होती तिने बघितलं वरती त्याच्याकडे तेच प्रेम कित्येक वर्षापासून तिचं होतं आज ती त्याच्या मिठीत होती त्याच्या डोळ्यातलं तिचं प्रेम ती बघत होती मग तिने डोळे अलगद बंद केले अगदी पहिल्यांदा ना नाही पण तो तिलाही हवाहवासा वाटला तिच्या हाताने त्याच्या पाठीला मारलेला विळगा घट्ट झाला चोचीत चोच घालून बसलेल्या पक्षाचे जोड्यासारखे ते वाटत होते तिचे हात त्याच्या पाठीवर आणि केसात फिरत होते ओठांच्या नाजूकतेचा आणि जिबेच्या उष्णतेचा झंकार अंगावर सरकन जाणवत होता अर्धवट राहिलेली साडी पूर्णपणे सुटून जमिनीवर पडली त्याने तिच्या डोळ्यात परत एकदा पाहिले आणि त्याचे ओठ तिच्या मानेवर स्थिरावले त्याचे हात तिच्या सर्वांगभर फिरत होते त्याच्या छातीवर असणारे तिचे हात त्याच्या पाटीत घट्ट रुतले होते पुन्हा त्याने दीर्घ चुंबन घेऊन त्याचे ओठ गळ्यावर आणले गोऱ्या गळ्यावर एक तीळ होता त्यावर हळूच होत टेकवले तिथे अलगद एक फुंकर मारली गोऱ्या कांतीचा तिचा संगमरवरी देह त्याच्या प्रत्येक स्पर्शाने शहारत होता त्याने त्याचे ओट आणखी खाली आणली सोनेरी रंगाच्या लोकड ब्लाउजमधून तिच्या गोऱ्या वक्षांची सुंदरता मोहक दिसत होती अर्धे दिसणाऱ्या वक्षावर त्याने ओट टेकवली वक्ष्यांवर असणाऱ्या हिरव्या शिरा त्याला वेळ लावत होत्या तिचे हात त्याच्या डोक्यातून फिरत होते त्यांनी तिच्या नाभीचं एक दीर्घ चुंबन घेतलं गोऱ्या कांतीची जणू स्वर्गातील अप्सर असती वाटत होती त्याने तिच्या कमरेचं चुंबन घेतलं आणि उठून तिला आपल्या दोन्ही हातांनी कवेत घेतलं नजरेतील नजर बरंच काही सांगून जात होती दोघांचे डोळे आता मादक झाले होते ती चीर तरुण कमणीय सुंदर स्त्री त्याची होती ती त्याची नजर टाळत होती पण पुढे तो काय करणार हेही तिच्या शरीराला जाणून घ्यायचं होतं तो तिच्या शेजारी पडला एक दीर्घ चुंबन हाताचं घेतलं आणि नंतर त्याचे हात तिच्या मांड्यांवर फिरत होते तिने हाताच्या मुठी आवडल्या होत्या ओठांवर ओठ ठेवून बाहेर पडणारे उसासे थांबवण्याचा ती प्रयत्न करत होती त्याचे हात तिच्या कमरेखाली फिरत होते ती त्याला आमंत्रण देत होती त्यानं पुन्हा तिच्या डोळ्यात पाहिलं ती उताळी झाली होती तो परमोच्च सुखाचा क्षण अनुभवायला पण तो बाहेरच रेंगाळत होता ती नजरेनं त्याला प्रवेशाचं आमंत्रण देत होती पण तो तिची उत्कटता वाढवत होता तिचं शरीर आता बेगाळलेल्या जमिनीसारखं तडतड करत होतं प्रणय तो हाच जो हवा असा वाटणारा गौरवला त्या अवस्थेत बघून ती लाजली तशी मनात थोडी भीती होती तिने डोळे बंद केले आणि त्याने प्रवेश केला तिच्या सर्वांगातून एक छोटी कळ आली त्याचा आत बाहेर प्रवास चालू होता काही क्षण तसेच गेले दोघांनी एकमेकांना बघितलं आणि तिचे दोन्ही हात्याच्या पाठीत रुतले बांगड्यांचा लयबद्ध आवाज येत होता पावसाची धारही मंद होत गेली तो दमला आणि ती तृप्त झाली शांत झाली तिच्या छातीवर तो काही क्षण तसाच पडून होता रात्र सरून पहाट होत होती पावसाच्या सरीला, आता ओढ लागली दोन जीव एकमेकांच्या भाऊपाशात कधी निजले त्यांचं त्यांनाच कळलं नाही